सी के मराठी मध्ये आपलं स्वागत आहे. सी के मराठी. मिरजेतील महिलेवर लग्नाचं आमिष टाकून बलात्कार आणि विनयभंग केल्याप्रकरणी एकावर मिरज शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पीडित महिलेने मिरज शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. आणि याबाबत अधिक माहिती अशी की सदर पीडित महिलेला एक मुलगी आणि एक मुलगा असून तिच्या पतीचं काही वर्षापूर्वी निधन झाले. उदरनिर्वाह चालवण्यासाठी पीडित महिला एका रुग्णालयात काम करत होती. पीडित महिलेची मैत्रीण हिने तिला दुसरा विवाह करण्यासाठी सांगितलं. त्यानुसार मिरजेतीलच अब्दुल शकूर गफार तहसीलदार राहणार गुरुवारपेठ मिरज याच्यासोबत लग्नाचा प्रस्ताव पाठवला. त्यानुसार त्यांची एकमेकांशी ओळख करून दिली. अब्दुल शकूर तहसीलदार याने पीडित महिलेस पसंत असल्याचं सांगून एक घर गहाणवट घेऊन देऊन मुलांचा देखील सांभाळ करण्यास सांगितले. त्यानंतर पीडित महिलेने विचार करून सांगतो असं सांगितलं. त्यावरून काही दिवसांनी अब्दुल शकूर तहसीलदार यांनी पीडित महिलेच्या मैत्रिणीला लग्नाबाबत विचारणा केली. त्यानुसार 15 जुलै 2024 रोजी सांगलीत पीडितीच्या मैत्रिणीच्या ओळखीच्या व्यक्तीच्या घरी आणखीन 2 व्यक्तींच्या समोर मुस्लिम धर्माच्या पद्धतीनं विवाह करण्यात आला. पण या विवाहाबाबत कोणताही लेखी कागदपत्र पीडित महिलेकडे दिलं गेलं नाही. दुसऱ्या दिवशी पीडित महिलेला नवीन मोबाईल घेऊन देतो असं सांगून चारचाकी गाडीतून सांगलीत एका मोबाईल दुकानातून मोबाईल घेऊन दिला. पीडित महिलेने घरी सोडा असं सांगताच अब्दुल शकूर तहसीलदार यांनी चारचाकी सिव्हिल हॉस्पिटलच्या दिशेने माझ्या मित्राला भेटायचं आहे असं सांगून सिव्हिल हॉस्पिटलसमोरच्या मोकळ्या जागेत नेऊन रात्रीच्या सुमारास अत्याचार आणि विनयभंग करून ही घटना कोणाला सांगितल्यास दोन्ही मुलांना जीवे मारण्याची धमकी अब्दुल शकूर गफार तहसीलदार राहणार गुरुवारपेठ यांनी दिली असल्याचं पीडित महिलेने मिरज शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीत सांगितलं आहे. त्यानुसार मिरज शहर पोलिसात याबाबत अत्याचार आणि विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला असून याबाबतचा पुढील तपास मिरज शहर पोलीस करीत आहेत.